खूप दिवसांनंतर समथिंग चॅलेंजिंग. पूर्ण इकडे पूर्ण सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. शू बाई त्याला माहिती हा एक जुगाड केलाय मी की तसं तर काहीच इश्यू नाही आहे, सायकल मध्ये एकदम टिप टॉप चालते. थोडे कष्ट घ्यायला लागतात अपील साठी. टुरिस्ट बाबा फायनली ऑन डिमांड सायकलिंग ब्लॉग इज हियर. हे युट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. तर खूप सारे रिक्वेस्ट येत होत्या, दादा सायकलिंग ब्लॉग कर, सायकलिंग ब्लॉग कर. म्हटलं करूयात, तुमच्यासाठीच तर मी आहे. चलो फिर. लगेच असं कॉपी करायला बघू नका, डोंट ट्राय दिस ॲट होम, कारण मला खूप प्रॅक्टिस आहे म्हणून मी करू शकतो. प्रॅक्टिस करा आधी प्रॉपर खुल्या मैदानामध्ये, त्यानंतर करू शकता. बाय द वे, आजचं क्लायमेट खूप जास्त भारी आहे, म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि पावसाचं वातावरण पण नाही. सो त्यातल्या त्यात रायडिंगसाठी परफेक्ट वेदर बोलू शकतो. तसं जर पाऊस आला ना तर वाट लागणार, कारण मी काहीच कॅरी नाही केलेलं बघा. नो रेन जॅकेट ॲट ऑल. तसं तर काहीच प्लॅन नाही कुठपर्यंत जायचं आहे, बघूयात पुढे पुढे जे काय होईल ते तुम्हाला दिसेल. सो स्टे ट्यून्ड. अजून पण या रोडला बंदी आहेच, म्हणजे पोलिसांची रोकटोक आहेच. काही काही गाड्या सोडतात ते, पण आता त्यांचं लॉजिक कळत नाही की कोणत्या गाड्या सोडतात ते. मे बी ज्यांची पुढे बुकिंग वगैरे असेल ना त्यांना सोडत असतील, बाकी माहीत नाही. प्लॅन तर ठरला आहे, म्हणजे आता आपण लोणावळा लेक ब्रिज क्रॉस केला आणि आता आपण चाललो आहे INS कडे. तिकडनं INS पासून यू टर्न घेऊन परत आपण जाणार आहोत कुरवंडे. तर हा जो रूट होता ना, हा मी खूप स्टार्टिंगला करायचो, म्हणजे प्रॅक्टिस रूट म्हणून हा करायचो. आणि आता खूप दिवसांनंतर, म्हणजे आय गेस महिने झाले, लास्टचा जो रायनॉक्सवाला व्हिडिओ आहे आपला, तर त्यासाठी मी फक्त इकडे आलेलो. इकडे ते सुद्धा INS पर्यंत पण नव्हतो गेलो, फक्त ब्रिजपर्यंत आलो, त्यानंतर परत गेलतो. सो खूप दिवसांनंतर आज आपली प्रॉपर एक 15-1 किलोमीटरची राईड तर होईलच असं वाटते, बघूयात. आणि आजसुद्धा मी लेन्स कॅरी करायला विसरलो आहे, म्हणजे एवढी मस्त लेन्स आहे आपल्याकडे वाईड अँगलसाठी आणि ती कॅरी करायला विसरलो आहे. ऑलमोस्ट आपलं आता 4.5 ते 5 किलोमीटर डन झालं आहे. अजून तर तसं काही थकवा जाणवत नाही. बाय द वे, क्लायमेट भारी आहे ना, त्यामुळे प्लेझंट वाटतं म्हणजे सायकल चालवलं, मजा येते. आत्ता माझी गिअर रेशोवरती नजर गेली. इकडे फ्रंट आहे आपलं 3rd वरती आणि रिअर आहे 6th वरती, म्हणजे प्रॉपर जोमत आपण वर्कआउटच्या हिशोबाने चालवत आहे. Thank you.
मान्सून मधलं सॅटरडे आणि गर्दी इतकी जास्त कमी आहे ना, नाहीतर मी आता जो तुम्हाला एम्प्टी स्पेस दाखवला ना तो पूर्ण गाड्यांनी फुल असतो. आहे पार्किंग वगैरे आहे इकडे, बट एवढी गर्दी नाही, कमी आहे, खूप कमी आहे. असं सगळे म्हणतात तर की लोणावळा बंद आहे, लोणावळा बंद आहे, पॉईंट्स वगैरे बंद आहेत, बुशी डॅम बंद आहे वगैरे, बट पोलीस वगैरे सुद्धा आहेत, बट पॉईंट्स चालू आहेत. फक्त एवढंच आहे की ते लोक क्राऊड कंट्रोल करतात आहे, म्हणजे एकदम जो क्राऊड व्हायचा ना दरवर्षी तसा क्राऊड नाही होऊन देते, दॅट इज अ गुड थिंग. बट मग काही काही लोकं जी खूप लांबून येतात त्यांना कधी कधी रिटर्न जावं लागतं. आणि माझा श्वास ह्या कारणासाठी फुलतो आहे कारण हा पूर्ण स्टीप आहे आणि हा तिकडनं लांबून आहे. सो हू बोलता बोलता चढवणं इज टफ जॉब. बट मजा येते खूप दिवसांनंतर, समथिंग चॅलेंजिंग. ते चढून झाले, आता फुल स्टीप डाऊन हिल. हीच मजा आहे सायकलिंगची, थोडे कष्ट घ्यायला लागतात अपहिलसाठी, बट त्यानंतर डाऊन हिलची मजाच वेगळी. ओके, तर आपले ऑलमोस्ट 6.5 किलोमीटर डन झालेत आणि मी आता आय एन एसपाशी पोहोचलो. इकडे मागे आय एन एस गेट दिसत असेल, तिकडे आपण जास्त शूट करू शकत नाही. इकडे आपली सायकल पार्क केली आहे, आपली दन्नो इकडे पार्क आहे. मस्त रिअर लाईट लावली आहे मी, फक्त फ्रंट लाईट नाही लावली आज कारण आपण लवकरच जाणार आहोत आणि तसं पण अंदर खूप लेट होतो. हा एक जुगाड केला आहे मी, म्हणजे सेल्फी स्टिक आपली कॅरी करायला. इकडे मस्त इकडे आपली बॉटल राहते, बाकी एकदम टिपटॉप कंडिशन आहे अर्बन टेरेनची. एक वर्ष होईल आता ऑलमोस्ट आपण घेतली आहे, तर ऑलमोस्ट एक वर्ष होईल आणि प्रॉपर रिव्ह्यू मी तुम्हाला देईलच कारण पूर्ण पावसाळा झेलला आणि ऑफ रोड टेरेनसुद्धा आणि लाँग रूटसुद्धा केले मी. सो ते पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करेलच. आता आपण इकडे निघूयात, पाणी वगैरे पितो आणि निघूयात, इकडनं जाऊयात कुरवंडेला. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपल्या लोणावळा लेक ब्रिजवर, कारण येताना जो रस्ता होता तोच आहे. सो डायरेक्ट ब्रिजवरती भेटू. ओके, सो डन विथ ऑलमोस्ट 10.5 किलोमीटर्स आपले झालेत डन. एक प्रॉब्लेम झालाय इकडे आपल्याला, झालाय शू बाई, त्याला बघ पाणी सांडलं त्याच्यावरती, तर ते पूर्ण जळते आणि इथून आपल्याला जायचं आहे अजून कुरवंडे, म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 7 किलोमीटर अजून जायचं आहे आणि परत यायचं आहे. माझं जास्त ब्रेक नाही घेते, निघतो इथून पटापट आणि आपण तो जो रूट आहे ना तो जास्त सिनिक आहे यापेक्षा. कुरवंडेचा जो रोड आहे तो खूप जास्त सायलेंट आहे आणि खूप जास्त सिनिक आहे, माझं वन ऑफ द फेवरेट आहे. सो आता पटापट आपण तिकडे जाऊयात, तिकडे राईड करूयात आणि तिकडची सिनरी तुम्हाला दाखवतो. चेक पॉईंटपासून पुढे नाही जाऊन देत तर त्याच्या मागेच तिकडेच गर्दी करतात, तिकडेच गाड्या पार्क करतात. मस्त ते स्टॉल्स आहेत, तिकडे बुट्टे वगैरे खातीन, टाईमपास करतीन. टुरिस्ट बाबा लय येडे असतात, लय येडे. इकडनं पूर्ण जो सिनिक रोड आहे तो चालू होतो कुरवंडेसाठी, फुल कवर्ड विथ ट्रीज अँड मधून रस्ता आणि जास्त इकडे क्राऊड पण नसतो. सो द बेस्ट थिंग. आणि इकडे साईडलाच टाटा हेलिपॅड आहे,
तर बघूयात, जर येता येता जमलंच तर आपण तिकडे पण जाऊयात, तुम्हाला दाखवतो तिकडे पण मस्त आहे. आणि रोड बघा आता. थोडी रोडची कंडिशन जरा खराब आहे बट तेवढं चालतं. आणि इकडे डॅम, इकडे फुल अपहिल्स डाऊन हिल्स, अपहिल्स डाऊन हिल्सचा खेळ आहे. थोडं थोडं अपहिल व परत डाऊन हिल. फू, अपहिल करून आलो आपण आता. इकडनं पूर्ण डाऊन हिल आहे तिकडपर्यंत, परत तिथून वरती अपहिल. हाच आनंद आहे ह्या रोडवरती चालवण्याचा. आणि त्यातल्या त्यात फुल ग्रीनरी सराउंडेड, एक नंबर वाटते इकडे चालवायला. मला तर खूप जास्त आवडतं, कारण मला तो जो रोड आहे ना तिकडचा तो जास्त आवडत नाही. तो जास्तच क्राऊडेड असतो, कारण पूर्ण लायन्स पॉईंट वगैरे अँबेवली जाणारी पूर्ण पब्लिक तिकडे असते. रश असतं इकडे, कोणच नाही, सुकून असतं इकडे. आणि नेचरमध्ये आपल्याला आवडतंच, तुम्हाला तर माहिती आहे सह्याद्री प्रेमी. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला आहे मी. हा इकडे आपला रोड आहे ज्याने आपण ट्रॅव्हल करत होतो, म्हणजे आपण कुरवंडेला चाललो होतो तिकडे, पण तिकडनं मी आता आतमध्ये घुसलो आणि इकडे आतमध्ये जायचा प्रयत्न करतोय. बघूयात रोड मिळतोय का. रोड तर तसं काय नाही, पूर्ण डायरेक्ट मातड आहे, तर त्याच्यावरून आपण इझिली जाऊ शकतो. आणि आपली MTB आहे, त्यामुळे प्लस पॉईंट आहे आपल्याला. आणि मला राहिलं नाही, म्हटलं आतमध्ये जाऊयात. आतमध्ये खूप छान दिसतोय, तुम्हालासुद्धा दाखवतो. तर आता हे असं जाई काही गोष्टी आहेत, त्या मी पार करतो आणि मग भेटूयात. इकडपर्यंत आतमध्येपर्यंत मी आलो आहे. आता इकडे आपली धन्नो इकडे मागे लावली आहे, कारण इकडनं पूर्ण खाली चिक्कल आहे. आणि मला असं नको आहे की मी जाऊ आतमध्ये आणि तिकडे फसू वगैरे, तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला नको आहेत म्हणून इकडे पार्क केले. बट यार बघा बाजूला, म्हणजे पूर्ण ग्रीनरी आहे तिकडे, पाणी आहे आणि जाऊ शकतो तिकडे. बट सायकल आहे आपली, त्यामुळे मी नाही जाते पुढे. अँड भारी वाटतं यार, म्हणजे एकटं राईड करायचा किंवा एकटं ट्रॅव्हल करण्याचा हा एक फायदा असतो. कधी पण तुम्ही तुमचा प्लॅन कधीही चेंज करू शकता, तुम्हाला कसलेही बंधनं नसतात, टाईमचं तुम्हाला कुठलं रश करायचं नसतं, काही नसतं काही नसतं. खूप डायसी होतो मी, म्हणजे जाऊ की नको असं चाललं होतं सायकलिंगला. बट म्हटलं की नाही, आज खूप दिवस झाले केलं नाही आणि परत बॅक टू रुटीन यायचं आहे, तर म्हटलं की जाऊयात. आणि बरं झालं मी आलो, ब्लॉग पण झाला आपला आणि हे असं एक्सप्लोअर करायला पण भेटलं. तर ती एक फिलिंग वेगळीच आहे, म्हणजे सायकलवरती राईड करून येणं आणि अशा ठिकाणी जाणं, अनएक्सप्लोअर ठिकाणी जाणं किंवा अशा नेचरमध्ये घुसणं, तिकडे बसणं, तिकडची वाईब पूर्ण फील करणं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद खूपच जास्त वेगळा आहे. म्हणजे जर तुम्हाला या गोष्टी आवडतात तरच त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल, जर नसन आवडत तर हे सगळं मी जे बोललो ते सगळं व्यर्थ आहे. हे जे आपले फेक ड्रोन शॉट आहेत, हे खूप जास्त आवडले तुम्हाला. म्हणजे लास्ट जो अप्पर डेकवाला व्हिडिओ होता, त्याला व्ह्यूज तर त्याची रीच एवढी नाही गेली, बट जे कमेंट्स होते ना ते खूप जास्त प्रेमळ होते तुम्हाला सर्वांचे. म्हणजे तुम्हाला ते शॉट्स, ते सगळे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे, ड्रोन शॉट, आपले फेक ड्रोन शॉट, ते सगळे आवडले. थँक्यू सो मच. पूर्ण इकडे पूर्ण सगळीकडे हिरवळच हिरवळे, दाट हिरवळे. आणि इकडे यायला रस्तासुद्धा नाही, तरी पण रॅपर्स तिकडेसुद्धा, तिकडे तर दारूच्या बॉटल्स आहेत. मला काय म्हणायचं आहे, एन्जॉय प्रत्येक जणाला एन्जॉय करायचं असतं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर आपण कुठे जातो आहे
तिथे जर आपण एन्जॉय करतोय, तिथे आपण पार्टी करतोय, तिथे आपण स्नॅक्स खातोय, तिथे आपण दारू पितोय, काहीही करतोय, तो फक्त कचरा आपण परत आपल्या संग घेऊन नाही येऊ शकत का? नेचर आहे ना हे खूप जास्त सुंदर आहे. आपल्याला हे भेटलंय तर ह्याचं जतन आपण स्वतः केलं पाहिजे. आणि माझ्या प्रत्येक मोस्ट ऑफ द व्लॉग्समध्ये मी हे सांगतच असतो, तर प्लीज कधी पण तुम्ही कुठे जाताय, एक गार्बेज बॅग कॅरी करा तुमच्या संगती, आणि जो काही कचरा तुमच्याकडून होतो आहे तो फक्त कॅरी करून परत घरी आणा. घरी आणा असंच नाही आहे, कुठे तुम्हाला डस्टबिन मिळालं तर तिकडे डंप करून द्या. असं सह्याद्रीमध्ये डंप करणं, आता इकडे बघा ग्लासेस आहेत, बॉटल्स आहेत, हे असंच राहणार, हे काही डिकम्पोज होत नाही. आपल्या सौंदर्याची आपणच वाट लावतो आहे, एवढं लक्षात ठेवलं ना प्रत्येक जणांनी तर नक्कीच कुठे ना कुठे तरी काहीतरी छोटासा फरक पडेल. एक सिम्पलसा फंड आहे, ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आपण स्वतःपासून सुरू केल्या पाहिजेत. मी स्वतः करतो म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो. आता हे व्हिडिओ बघून कोण माझ्यापेक्षा छोटा किंवा माझ्यापेक्षा मोठा कोणही ह्याच्यापासून इन्स्पायर होईल किंवा मोटिवेट होईल, आणि तोसुद्धा ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागेल. एक जरी जण झाला तरी त्याचा मला आनंद आहे. सो मी ह्या गोष्टी शेअर करत असतो, कोणाकोणाला ह्या गोष्टी बोरिंग वाटत असतील बट बेअर विथ इट, थोडंफार चालतं. तर आता इथून पुढे जायची तर काय माझी इच्छा होत नाही, कारण ते जे मी तुम्हाला दाखवलं शू बाईट जे आपल्याला झाले ते खूप जास्त जळतं आहे, तर ते रिस्क मी घेत नाही. आता पुढे जायची, इकडनं परत माघारी निघतं. तर आता ऑलमोस्ट 6 वाजत आलेत, इकडनं परत आपल्याला घरी जायचं आहे. त्याला जरा मलमपट्टी करावं लागेल, आणि आपलं सीट पण सायकलचं थोडंसं फाटलं आहे, त्याच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे कारण ते अजून जास्त फाटेल नाही. तर हे बघा इधरसे हे पुरा फटगा आहे, बाकी तसं तर काहीच इश्यू नाही आहे, सायकलमध्ये एकदम टिपटॉप चालते. मला माहीत नाही, खूप जरा मला बोलत होती की ब्रँड चांगला नाही आहे वगैरे वगैरे, बट माझ्या संगती तर तसं काही इश्यू झालेलं नाही. मी सगळ्या गोष्टी तुमच्या संग शेअर करतो आहे, आणि तुम्ही बघितलेच आहेत आपले राईड्स वगैरे. तर गाईज हा वाला व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. आय होप सो तुम्हाला काहीतरी आवडलं असेल ह्या व्हिडिओमधलं. मला माहीत नाही अजिबात की मी काय दाखवलं आहे, मी काय केलं आहे व्लॉगमध्ये. आता एडिट करतानाच सगळं काही कळेल. सो भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय बाय. Oh, yeah.